रस्त्याचे खोदकाम करत असताना पुरातन पायऱ्या आणि चौथरा आढळल्याने नागरिकांमध्ये एकच चर्चा सुरू झाली आहे. या ठिकाणी आहे तरी काय हे पाहण्यासाठी नाशिककर गर्दी करतायत. नाशिक मधील राम मंदिराजवळ रस्त्याचे काम चालू असताना खोदकामात 3 पायऱ्या आढळल्या आहेत. त्यात पहिल्या पायरीवरून रामप्रभूच्या मूर्तीचे मुखदर्शन होत आहे, दुसऱ्या पायरीवरून छाती पर्यंतचे दर्शन होत आहे, तर तिसऱ्या पायरीवरून गुडघ्याच्या खाली मूर्तीचे दर्शन होत आहे. अशा पद्धतीनं या पायऱ्या आढळल्यानं नागरिकांमध्ये एकच चर्चा सुरू झाली आहे आणि या पायऱ्या पाहण्यासाठी नाशिककर गर्दी करतायत.